नमस्कार श्रोते हो रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते श्रोते हो तुम्हा आम्हा सगळ्यांनाच आनंद हवा असतो पण तो मिळवायचा कसा शोधायचा कसा हेच सांगितलंय आजच्या आनंदी कट्ट्यावर प्रकाश रणभोर यांनी त्यांच्या आनंद या पोस्टमधून ऐकूया जगात प्रत्येक जण आनंदाच्या शोधात आहे तुम्ही फक्त आनंदात राहा शोधात दमून जाल गरजा इच्छा अपेक्षा तुलना चिंता क्रोध भय शारीरिक व्याधी यामुळे आपला आनंद काळवंटतो दुसऱ्याच्या विचारांचा अविचारांचा आपल्यावर नको इतका पगडा पडू लागला की मग आपलं स्वत्व खजील होत जातं आनंद थकून जातो आपण आपल्या व्यक्तिमत्वाला कधीच दुसऱ्याच्या स्वाधीन करता कामा नये शारीरिक आजार नंतर येतात मानसिक आजार तोवर आपल्या मनात व्याधींचं घर बांधू लागतात मग काय शारीरिक आजार त्यांना साथ देतात मग मनोव्यापार डळमळतो आणि आपण दुःखी होतो श्रोते हो आनंद हा एक अदृश्य अलंकार आहे अमूल्य आहे दिसत नाही तो फक्त अनुभवता येतो आनंदात आपण सगळ्यात जास्त सुंदर दिसतो त्यासाठी आरशासमोर उभं राहू नका आपली आत्मानुभूती घ्या आपण चांगलं असू ना तर आपले विचार चांगले असतील मनात तुच्छ विचार आले तर मग आपणही तुच्छच बनू भयाचे विचार आले तर भयभीत होऊ आणि आनंदाचे विचार आले तर मग काय आनंदी आनंदच सुंदर कल्पना चांगले विचार आपल्याला आनंदवनात घेऊन जातात दुसऱ्याला कमी न लेखता सन्मान देणं मदतीचा हात पुढं करणं वादाच्या विषयांपासून कोसो दूर जाणं हे आपल्याला जमायला पाहिजे आपल्या आनंदाला कोणी चिमटा काढत असेल भांडणं उकरून काढत असेल तर मग मनाशी म्हणायला हवं मी जातो माघारी गुंडाव न गाशा नको ती भांडणं नको तो तमाशा म्हणजे मग आपल्या आनंदाला दुखापत होणार नाही खूप फिरा खूप वाचा खूप लिहा झेपेल तेवढंच काम करा कधी कधी सुट्टीच्या दिवशी जरा अस्ताव्यस्त राहा अतिनियोजन टाळलं तर चालेल नेपोलियन बनण्याचा प्रयत्न करू नका जरा आपल्या शरीराचेही लाड करा की घरच्या वेळापत्रकाला पत्रकाला कधीतरी दांडी मारा आहे ती परिस्थिती सहज स्वीकारा आणि हो सगळ्यात महत्वाचं दुसऱ्याशी तुलना नको रे बाबा एखादा विचारेल तू इतका आनंदी कसा मग त्यावेळी फक्त हसा असाच असं म्हणा स्पष्टीकरण देत बसू नका जरा त्यालाही हसवा हो विनोद करायला शिका पण कोणीही त्यामुळे दुखावला जाता कामा नये हेही लक्षात घ्यायला हवं तो आपला स्वभाव नाही आनंद घन आहे त्याची वरसात स्वतःवर व्हावी त्यात इतरांनाही घ्यावं आनंद वाटावा हे बघा हे सारं आनंद विधान असलं तरी दुःखाची पाखरं डोक्याभोवती घिरट्या मारतील मारू द्या पण डोक्यावर त्यांना घरटी बांधू देऊ नका आपल्या कामावर प्रेम करा देण्याची वृत्ती ठेवा मनातलं कुतूहल आणि बालपण जाग राहू द्या मन जुळू द्या हसा हसा ती प्रार्थना आहे आनंदाची खंबीर व्हा गंभीर नको अपयश पचवायलाच हवं दिलेल्या शब्दाला जागायलाच हवं तेव्हाच तर आपण विश्वासक होऊ मग चला सुरुवात करूया आजपासून आणि मग आपण प्रत्येकजण भेटूया आनंदाच्या गावाला काय तेव्हा श्रोते हो हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करायलासुद्धा विसरू नका